अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस, त्याचं फेसबुक लाईव्हवरचा तो व्हिडिओ आलाय. गोळ्या झाडतानाचं दिसते पण कोण झाडतंय हे कळत नाहीये. त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं, पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता, आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मला वाटतं मिश्रा त्याचं नाव, त्याच्या शस्त्रातून त्याने त्या गोळ्या चालवल्या. आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या, आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का, हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे. पण अभिषेक घोसाळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती, वाद नव्हता. निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं, अपक्ष पण राहतात, पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली? जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो, कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो, खून करण्यापर्यंत का जातो? एक तू तरी असेल तर मी तर राहील, पण त्याची हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय, मग नेमका याच्यात काय काळबेर आहे? गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज? नव्हतं. आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या, त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं, तरी सुद्धा यांनी निकाल दिला. मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं. हे एका काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं, कारण ते त्यांच्या सोयीचं होतं. आता याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरिस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाही आहे. गोळ्या जात्या तो अभिषेक बिचारा जखमी होऊन पडलाय हे कळतंय, आणि मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज आहे का? मला असेल नाही, मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज असेल तर ते यावं, म्हणजे याच्यावरती काय तुम्ही